जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पोलीस भरती तर सुरूच आहे पण आता होमगार्ड भरतीच्या पण नऊ हजार सातशे जागा आख्या महाराष्ट्रामध्ये निघलेल्या आहे पण कोणाकोणाला फॉर्म भरायचे असतील त्याची शैक्षणिक पात्रता काय बाबा ग्राउंडला काय काय आहे याची सगळी माहिती वयो वयोमर्यादा किती याची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार व्हिडिओ ज्याला बाबा होमगार्डमध्ये जाण्याची इच्छा आहे काय आहे तर त्यांनी हा व्हिडिओ शोट बघा मी तुम्हाला सगळी माहिती एकदम शॉर्टकट पद्धतीमध्ये कमी वेळामध्ये सांगतो तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नऊ हजार सातशे जागा पूर्ण महाराष्ट्रामध्ये निघालेली आहे आणि त्याची फॉर्म भरची तारीख सतरा जुलैपासून सुरू झालेली आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय ज्याची फक्त बारावी पास आहे सॉरी दहावी पास असला तरी त्याला आपल्याला त्यांना फॉर्म भरता येणार आहे पण त्यांना वीस वर्ष त्यांचे पूर्ण पाहिजे त्यांना होमगार्डचा अर्ज भरता येणार आहे वीस वर्ष ते पन्नास वयापर्यंत तुम्ही हो होमगार्डचा अर्ज भरू शकता तर उंची पुरुषांसाठी किती आहे तर पोलीस भरतीला एकशे पासष्ट सेंटीमीटर पुरुषांसाठी आहे आणि महिलां महिलांसाठी एकशे पंचावन्न पण होमगार्ड भरतीमध्ये एकशे बासष्ट सेंटीमीटर मुलांसाठी आणि एकशे पन्नास सेंटीमीटर हे मुलींसाठी अशी हाईटची पात्रता त्यांनी दिलेली आहे तर मुलांना छाती फुगून न फुगवता शहात्तर सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर अशी तुमची छाती भरली पाहिजे नाही तर तुम्हाला डिस्क्वॉलिफाय केलं जाईल तर कागदपत्र काय राहणार कागदपत्र एकदम कॅज्युअल म्हणजे पोलीस भरतीला लागतात तेच कागदपत्र याला लागणार आहे उदाहरणार्थ रहिवासी दाखला आधार कार्ड मतदान कार्ड शैक्षणिक अर्थ म्हणजे दहावी बारावीचं काय असेल तुमचं पास झालेलं दहावीचं किंवा बारावी जर असेल तरी दोन्हीचं पण प्रमाणपत्र आणि गुणपत्र हे पण सोबत घेऊन जायचंय आणि शाळा सोडल्याचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला म्हणजे आपला आपले जन्म जन्मदिनांकासाठी आपला शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म दाखला हा लागतो आणि तुमच्या म्हणजे एक्स्ट्रा नॉलेजचं काय सर्टिफिकेट असेल किंवा लायसन असेल एम एस सी असेल एम एस सी आय टी असेल ट्रिपल सी असेल अजून कोणते तुमचे एक्स्ट्रा कोर्स झाले असेल ते प्रमाणपत्र असेल पुर तर तुम्हाला प्लस दोन मार्क त्याच्यामध्ये मिळणार आहे मी त्याचे माहिती पूर्ण पूर्णपूर सांगणार आहे तर ह्याच्यामध्ये आणि शेवटचं म्हणजे तीन महिन्याच्या हाती तुमचं चारित्रा पडतानी प्रमाणपत्र तुम्हाला ते तिथं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक चाचणीमध्ये पोलीस भरतीचे होमगार्ड भरतीचे इव्हेंट काय असणार आहे तर पहिल्यांदा असणार सोळाशे मीटर आणि महिलांसाठी असणारे आठशे मीटर तर सोळाशे मीटरचं कसं जसं आपल्याला पोलीस भरतीला पाच मिनिट दहा सेकंद टायमिंग आहे तसंच होमगार्ड भरतीला सु सुद्धा पाच मिनिट दहा दहा सेकंदला वीस गुण आहे आणि महिलांना पंचवीस गुण आहे आठशे मीटरला आठशे मीटरचा महिलांचा टाइम दोन पॉईंट पन्नास सेकंद आणि पुरुषांचा दो पाच मिनिट दहा सेकंद असं त्यांचा टाईम आहे आणि गोळा हा म पुरुषांचा आपला पोलीस भरतेप्रमाणेच आठ आठ पॉईंट पन्नास मीटर गेला पाहिजे त्याला दहा गुण आहे आणि महिलांचा सहा मीटर गोळा दहा मार्कासाठी आणि दोन दोन मार्कानी कटिंग आहे गोळ्याला आणि अं पुरुषांना एक एक मार्कांनी कटिंग आहे आणि जसं आपल्याला पोलीस भरते सोळाशे मीटर आणि आठशे मीटरला कटिंग आहे त्याचप्रमाणे होमगार्डची पण तशीच रनिंगच्या ह्याच्यामध्ये कटिंग आहे तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तुमच्याकडे काय प्रमाणपत्र असेल तर त्याच्यामध्ये समजा तुम्ही डिस्ट्रिक्ट वगैरे खेळाय गेममध्ये किंवा किंवा तुमच्या का तुम्ही आय टी आय केला असेल दहावी नंतर किंवा तुम्ही मायजे सैनिक असाल किंवा एन सी सीचं तुमच्याकडे बी सर्टिफिकेट आहे सी सर्टिफिकेट आहे तरी तुम्हाला त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा किंवा लायसन आहे तुमच्याकडे ह्याचे तुम्हाला दोन हे सगळे जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ह्याचे दोन दोन गुण एक्स्ट्रा मिळणार आहे समजा हे जर सगळे असेल तर हे सगळं मिळून तुम्हाला दहा मार्क मिळणार आहेत ते एक्स्ट्रा होणार म्हणजे मिरिटमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये मध्ये लेखी परीक्षा नाही आहे फक्त फिजिकल आहे हे जर तुमचे जर डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला दहा गुण एक्स्ट्रा मिळणार आहे किंवा हे चार पाच पैकी जर तुमचं एक जरी सर्टिफिकेट असेल किंवा लायसन्स असेल किंवा आय टी आय झाला असेल किंवा माझे सैनिक असेल एन सीचं सी सर्टिफिकेट असेल बी सर्टिफिकेट असेल तरी तुम्हाला दोन दोन मार्क तीन तीन मार्क एक्स्ट्रा मिळणार आहेत आणि आता तुम्ही जर होमगार्ड झाला तर तुमची ड्युटी काय असेल तुम्हाला काय काय सोयीसुविधा मिळणार सोयी सुविधा ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला होमगार्ड झाल्यानंतर तुम्हाला खाकी वर्दी घालण्यास मिळेल आणि तुम्हाला म्हणजे पैसे इथं पोलीस भरतीचं जसं ट्रेनिंग होतं तसं तुम्हाला होमगार्डचं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जात जातं आणि तीन वर्षानंतर तुम्हाला समजा तीन वर्ष तुम्ही मस्तपैकी नोकरी केली तर तुम्हाला पोलीस दलामध्ये आरक्षण मिळालं जातं वनरक्षक मध्ये आरक्षण दिलं जातं ह्याचा तुम्हाला तीन वर्षानंतर फायदा होऊ शकतो आणि भरपूर मनांना फायदा झालेला आहे पण तीन वर्ष पूर्ण करावं लागतं धरसोड धरसोड केल्यानंतर तुम्हाला त्या प्र प्रमाणपत्र मिळणार नाही समजलं पण पगार किती आला आता पगार काय एवढा नसतो तुम्हाला प्रतिदिन आठशे ते आठशे पन्नास रुपये प्रतिदिन फक्त तुम्हाला बंदोबस्त जर असेल तरच तुम्हाला तो तो पगार मिळणार आहे तुम्हाला का रोज त्याची ड्युटी मिळणार नाही की आता मी होमगार्ड जातो रोज ड्युटीला जातो आहा काही काही ठिकाणी डेली ड्युटी असतात काही काही ठिकाणी बंदोबस्तच ठिकाणी काही काही पोलीस स्टेशनला कंटिन्यू होमगार्ड असतातच पण तुम्ही ते आतमध्ये गेल्याच्या नंतर ते करू शकता पण असं त्यांनी दिलेलं आहे की तुम्हाला रोज ड्युटी मिळणार नाहीये तर काही मुलांना बाबा घरी काम करून पोट भरावं लागतं किंवा आई वडिलांचे आजारी आहे त्यांच्यासाठी तर ज्यांना बाबा होमगार्डमध्ये यायचं आहे त्यांनी ह्या फॉर्म भरून टाका दहावी पासवर आहे आणि फक्त ग्राउंड आहे त्याच्यामध्ये लेखीचे काय नाहीये दहावी पास आणि तुमचं जर वीस वर्ष पूर्ण असेल तर तुम्ही डोळ दाखवून तुम्ही महिला आणि पुरुषांसाठी फॉर्म भरून टाका ज्याला नोकरीची लयच गरज आहे बाबा काय का त्याने हे फॉर्म भरून टाका म्हणजे कसं असतं परिस्थिती पुढं काही ये बोलता येत नाही त्याच्यामुळं अर्ज भरून टाका मित्रांनो त्याला गरज आहे आणि ज्याला वाटतं बाबा आम्ही आता होऊ शकतो ह्या भरतीमध्ये पोलीस मित्रांनो लोक अजिबात लावू नका कारण की पोलीस सारखी चांगली ड्युटी नाहीये मित्रांनो तुम्ही तुमच्या जिथं फॉर्म भरा तिथं चांगलं ग्राउंड देऊन आणि आताच्या पोलीस भरतीमध्ये पोलीस होऊन जा डोक्याचा हॅडॅकच घालून टाका तुम्ही मित्रांनो कसं आहे भारतात तर दरवर्षी निघतातच पण जसं वर्ष वाढल तसं आपलं वय वाढतंय जसं वय वाढलं तसं कॉम्पिटिशन वाढते जसं वय वाढत तसं आपली बॉडी आपल्याला साथ देत नाही त्याच्यामुळे काय असेल ती ताकद या वेळेसच लावून टाका आणि पोलिस होऊन होमगार्डच्या नादे लागू नका पण परिस्थिती ज्याची वाईट आहे बाबा बिकट आहे परिस्थिती पुढे काय बोलता येत नाही त्यांनी मित्रांनो जायचं होमगार्डला जा ड्युट्या करा तीन वर्ष तीन वर्षाचं आरक्षण घ्या आणि पोलीस भरतीमध्ये उतरा किंवा होमगार्डची ड्युटी करता करता पोलीस व्हा असे भरपूर उदाहरण आहेत आपल्याकडे की जे होमगार्ड करता करता पोलीस झालेले आहेत मित्रांनो एवढी कोणती नोकरी मिळवण्यासाठी एवढं काय जीव काढावा लागत नाही तुम्ही हाय त्या गोष्टीला अवघड करून ठेवता मित्रांनो हे काही एवढ्या पोलीस भरती पण काही एवढी काय हाय लेवलची भरती नाही की जेणेकरून तुम्ही जे तुम्हाला जाऊन नाही ते वर्षभर चांगली तयारी केली आता राज्य सरकारने परत निर्णय काढला की परत नऊ हजार पाहिजे भरती आहे आता, आता लेगी जाने वरे में भरती ही डिसेंबर आता सांगितले पण ते काय लगेच होणार नाही डिसेंबर जानेवारी मध्येच भरती होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे ही जर भरती प्रक्रिया झाल्याच्या नंतर ते लगेच भरती करणार आहे त्याच्यामुळं जे जे मुलं समजा हे भरतीला राहून जातील त्यांनी ही तयारी तशीच पुढे चालू ठेवायची लगेच काही डोक्यामध्ये आणायचं नाही की डिमोटिवट होऊन जायचं नाही ही तयारी अशी चालू ठेवायची झालं कमी मार्क पडले काय हरकत नाही लेखीला कमी मार्क पडले काय हरकत नाही ही तयारी चालू ठेवा मित्रांनो शंभर टक्के मिळतोय जो इमानदारी करतो त्याला देव कधीच खाली आत पाठवत नाही हे सगळ्यांना माहिती आहे इमानदारी कराल तर येस शंभर टक्के सगळ्यांना माहिती आहे जय महाराष्ट्र